बॉडी बिल्डिंग मध्ये आता महिलाही धाकड कामगिरी करतात. बॉडी बिल्डिंग मध्ये मुलींना प्रशिक्षण देण्यासाठी गोव्यात एक विशेष जिम ही सुरू करण्यात आली आहे. बॉडी बिल्डिंग मधली पुरुषांची मक्तेदारी सोडून काढण्याची ही तयारी. गोव्यातली ही श्वेता भाटिया, ती स्वतः बॉडी बिल्डर आहेच, पण इतर मुलींनीही या क्षेत्रात यावं यासाठी ती मुलींना ट्रेनिंग देते. एकेकाळी फक्त पुरुषच बॉडी बिल्डिंग मध्ये पिळदार स्नायू आणि कसदार शरीर दाखवायचे, पण गेल्या काही वर्षात महिलाही या क्षेत्रात चमकदार कामगिरी करायला लागल्या. अशीच एक श्वेता भाटिया. श्वेता मुळात डायटेशियन अर्थात आहार तज्ञ आहे. शरीर कमवायचं असेल आणि बॉडी बिल्डिंग मध्ये करिअर करायचं असेल तर त्याच्याशी आहाराचा मोठा संबंध आहे. म्हणूनच श्वेतानं टॉनिक जिम गोव्यात सुरू केले. लकीली फॉर मी, मैं महाराष्ट्र में थर्ड आई और उसके बाद मुझे नेशनल्स भी जाने का मौका मिला और नेशनल्स के टाइम पे भी मुझे ब्रॉन्ज मेडल मिला. तो बेसिकली स्टेट लेवल और नेशनल लेवल पे मैं ब्रॉन्ज विनर हूँ और मुझे बॉडी बिल्डिंग चैम्पियनशिप में वुमेन्स स्पोर्ट्स फिजिक कैटेगरी में ब्रॉन्ज मेडल मिला है, विच इज़ थर्ड प्लेस. उसके बाद मैंने सोचा कि क्योंकि मैं एज इट इज़ एक न्यूट्रिशनिस्ट हूँ और मैं वर्कआउट प्लान्स भी देती हूँ अपने क्लाइंट्स को, मुझे बहुत दिक्कत होती है कि जब मैं उनको एक वर्कआउट समझाती हूँ तो वो नहीं कर पाते. मतलब जब वो जिम जाते हैं और वो डाइट फॉलो करते हैं लेकिन वर्कआउट मेरे हिसाब से नहीं होते, तो मुझे हमेशा वो एक हैंडीकैप जैसे लगता था. इसके वजह से मैंने सोचा कि क्यों ना मैं अपना ही जिम खोलूं. टॉनिक जिम हे खास बॉडी बिल्डिंग करणाऱ्या महिलांसाठीचं प्रशिक्षण केंद्र म्हणून ओळखलं जातं. फक्त बॉडी बिल्डिंगच नाही तर विविध क्रीडा प्रकारांमध्ये करिअर करू पाहणाऱ्या मुलींनाही श्वेता प्रशिक्षण देते. यामध्ये व्यायाम तर शिकवले जातातच पण आहार नियोजनावर जास्त भर दिला जातो. बॉडी बिल्डिंग मध्ये महिलांसाठी तीन प्रकार असतात, फिटनेस, फिजिक आणि मस्क्युलर. यातल्या मस्क्युलर गटात पिळदार मसलची गरज असते, पण इतर दोन गटांमध्ये शरीराच्या इतर भागांवर आणि फिटनेसवर लक्ष दिलं जातं. जास्तीत जास्त महिलांनी या प्रकारात करिअर करावं असं श्वेताचं म्हणणं आहे. फर्स्ट एडवाइस मैं ये दूंगी कि आप जनरल फिटनेस के हिसाब से वेट ट्रेनिंग करना शुरू कीजिए क्योंकि वो हेल्थ के लिए बहुत इंपॉर्टेंट है. दूसरी बात ये है कि जब आप कंपटीशन में जाते हो तो वहाँ पे ऑब्वियसली अब ये आपके ऊपर है कि आपका स्ट्रक्चर बॉडी का वैसे भी चेंज होने वाला है क्योंकि आप अभी कॉम्पिटिशन के हिसाब से तैयारी करोगे तो मास्कुलेचर आपका दिखेगा. तो इफ़ यू डू नॉट हैव अ प्रॉब्लम विद दैट देन यू शुड गो इन टू कॉम्पिटिशन लाइक दिस बिकॉज इट्स अ पर्सनल चॉइस. And you should not worry about what the society will think. अगर आप एक स्पोर्ट है तो अगर आप एक स्विमर हो या बैडमिंटन खेलते हो तो एनी वेज आप उतनी डेडिकेशन से वो भी स्पोर्ट खेलोगे जितना आप बॉडी बिल्डिंग करोगे. आहार तज्ञ असलेली श्वेता स्वतः रोज जिम मध्ये 3 तास वर्कआउट करते. तिने राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर फिटनेस आणि फिजिक या बॉडी बिल्डिंगच्या प्रकारात अनेक पदक मिळवली आहेत. उनका न्यूट्रिशन तो आई थिंक शी इज इंडिया का वन ऑफ द टॉप न्यूट्रिशनिस्ट एज ऑफ नाउ. एंड घर का नॉर्मल जैसे शुरू होता है, लेकिन शी इज़ वेरी केयरफुल अबाउट हर डाइट, शी इज़ वेरी एक्सट्रीमली डिसिप्लिन्ड अबाउट हर फिटनेस. सो वो बहुत फोकस्ड है आई वुड से. योग्य आहार, योग्य व्यायाम आणि मेहनत घेतली तर बॉडी बिल्डिंग मधलं करिअर सोपं आहे. त्यामुळे करिअर करता करता फिटही राहता येतं. म्हणूनच जास्तीत जास्त मुलींनी बॉडी बिल्डिंगकडे वळावं असं श्वेता सांगते. अनिल पाटील, झी मीडिया, पणजी.